मायसेल्फ दीपक करात। आज मी तुम्हाला ज्या विद्यार्थ्याचे डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे त्या विद्यार्थ्यासाठी बाब विक्रम साराभाई स्पेस सेंटर यांच्या थ्रू एक ॲप्रेंटिसिप ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे। किती वर्षासाठी? तर एक वर्षासाठी। तर त्याची पोस्ट काय आहे? सिलेक्शन ऑफ टेक्निकल ॲप्रेंटिसिप, बरोबर। आता याच्यासाठी कोणकोणते ब्रांचेससाठी या ट्रेनिंग ट्रेनिंग जागा निघलेल्या आहे? तर ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स किंवा इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंट टेक्नॉलॉजी अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग। आणि या ठिकाणी त्याच्या वॅकन्सी दिले किती दिले। आता याला इलिजिबल कोण आहे? तर ज्याचा डिप्लोमा या ब्रांचमध्ये असून त्यांनी काय केलेले, फर्स्ट क्लास डिप्लोमा इन इंजिनिअरिंग 3 इयर्स ड्युरेशन, म्हणजे किती वर्षासाठी? ती 3 वर्षाच्या ड्युरेशनचा डिप्लोमा कम्प्लीट केलेला असेल। आणि त्यांचे पर्सेंटेज काय असले पाहिजेत? मोर दॅन 60% असले पाहिजेत, बरोबर। तर आता जे कॅन्डिडेट 2018 आधी पासआउट झालेले डिप्लोमा पॉलिटेक्निक, आणि जे विद्यार्थी आता फायनल इयरला आहे आणि त्यांचा रिझल्ट अजून यायचा बाकी आहे, असे विद्यार्थी यासाठी इलिजिबल नाही आहे। नंतर याचा 1 इयरचा कालावधीसाठी हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे आणि त्यासाठी पेमेंट किती असणार आहे? तर 8000 रुपये पर मंथ। आता याला कोण अप्लाय करू शकतो? तर जो इंडियन सिटीजन आहे, म्हणजे नॅशनॅलिटी त्याची इंडियन आहे। नंतर या ठिकाणी काही वयाचं बंधन आहे, म्हणजे ज्याचं वय 30/4/2021 एज 30 वर्ष आहे। आणि काही कॅटेगरीसाठी या ठिकाणी काय सवलत दिलेली आहे। नंतर ज्या विद्यार्थ्याचा कॅन्डिडेटचा डिप्लोमा होऊन 3 वर्ष झालेले आहे ते विद्यार्थी बी यासाठी इलिजिबल नाही आहे, बरोबर। आणि जे विद्यार्थी सध्या कुठं ॲप्रेंटिसिप म्हणून काम करता आहे किंवा काही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये वर्क करत आहे ते बी या ठिकाणी याला इलिजिबल नाही आहे। नंतर आता याला अप्लाय कसं करायचं? तर या ठिकाणी एक वेबसाईट आहे, काय, www.vssc.gov.in। तुम्ही या वेबसाईटवर केले तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं आहे, ऑनलाईन मोड ओनली। आता याची तारीख काय? स्टार्ट तारीख आहे 26/7/2021 आणि लास्ट तारीख आहे 4/8/2021। तुम्ही काय करू शकता? अप्लाय करू शकतात। आता या ठिकाणी काय केलं, कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू यूज व्हॅलिड अँड ॲक्टिव्ह ईमेल आय डी, म्हणजे तुम्ही जो ईमेल आय डी त्या ठिकाणी पुट करणार आहे ते कसं पाहिजेत, व्हॅलिड आणि ॲक्टिव्ह पाहिजेत, म्हणजे चालू पाहिजेत, म्हणजे त्या ठिकाणी तुमचं काय होईल, तुम्हाला त्याच्यावर तुमचं नोटिफिकेशन येत राहील। आणि जॉब काय, एका ईमेल आय डीवर एकच ॲप्लिकेशन तुम्ही काय करू शकता, सबमिट करू शकतात। आता काय, डिप्लोमा सर्टिफिकेट, कन्सोलिडेटेड डिप्लोमा मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट ऑफ रिझर्वेशन इफ एनी। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर त्याचं रिझर्वेशन सर्टिफिकेट त्याच्या स्कीममध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, त्याचं सर्टिफिकेट तुमच्यापाशी अवेलेबल असणं जरुरी आहे। आता या ठिकाणी काय पाहिजे, तर एक फोटो पाहिजेत, एक साईन पाहिजेत, नंतर काय पाहिजेत, तर एंटर द करेक्ट डेटा इन द रिलेवंट फील्ड, ॲज म्हणजे त्या ठिकाणी जे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे दिलेले आहे ते व्यवस्थित भरा, बरोबर। आणि ते सर्व जे मार्क आहे ते नंतर तुमचं काय होणार त्या ठिकाणी टॅली करा। आणि जर तुम्ही त्याच्यात जर काही, म्हणजे तुमचं जर मार्क आणि ते जे माहिती भरलेली ती जर मॅच झाली नाही, तुम्हाला काय करा त्या ठिकाणी रिजेक्ट करा। आणि तुम्ही जेव्हा हे करसान तर तेव्हा काय भेटणार तुम्हाला, ऑनलाईन रजिस्ट्रेशन फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन, ॲप्लिकंट विल बी प्रोव्हाइडेड विथ अन ऑनलाईन रजिस्ट्रेशन नंबर विच शुड बी केअरफुली प्रिझर्व फॉर द फ्युचर रेफरन्स, म्हणजे तेव्हा तुम्ही फॉर्म भरसान तेव्हा तुम्हाला एक ऑनलाईन रजिस्ट्रेशन नंबर भेटेल। आता सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, आता याला काय पोस्टनं सेंड करणं आहे का, नो नीड टू सेंड इट बाय पोस्ट। आता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस म्हणजे डायरेक्टली तुमचे मार्क किती, पर्सेंटेज किती आहे काय, त्याच्यावर या ठिकाणी तुमचं काय होणार आहे, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी स्क्रीन सबसिक्वेंटली अँड पॅनल विल बी ड्रॉन बेस ऑन द ॲग्रिगेट मार्क्स स्कोर बाय द कॅन्डिडेट फॉर डिप्लोमा गिविंग ड्यू टू वेटेज टू अ रिझर्वेशन कॅटेगरी, बरोबर। अँड मेड ऑन पोझिशन पॅनल ऑफ सब्जेक्ट वेकंट पोझिशन किती आहे, किती पर्सेंटेज आहे, त्याच्यानुसार तुम्हाला काय भेटणार आहे,
ऑफर लेटर बाय पोस्ट, म्हणजे सिलेक्शन कॅन्डिडेट विल बी इन्फॉर्म थ्रू ऑफर लेटर बाय पोस्ट न येणारे, बरोबर। तर अशा प्रकारे या डिप्लोमाच्या म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं डिप्लोमा पास आउट झालेले आधी त्यांच्यासाठी हा विक्रम याच्यामध्ये काय निघलेलं आहे, ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्रामसाठी वॅकन्सी निघलेले आहे। तरी तुम्ही जे विद्यार्थी इच्छुक असाल विक्रम साराभाई फेस सेंटर, तर ते या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता, त्याला अप्लाय करू शकता। तर स्टे होम, स्टे सेफ, स्टे हॅप्पी, अशाच प्रकारे जॉब नोटिफिकेशन मी माझ्या माझ्या चॅनलवर डेली विद्यार्थ्यासाठी अपलोड करत असतो। तर ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।